नमस्कार मित्रांनो आरोग्यसेवक या पदाच्या परीक्षेसाठी दहावीच्या पुस्तकावर आधारित आपण एक व्हिडिओची सिरीज चालू केलेली त्या व्हिडिओच्या सिरीज मधील हा तिसरा पार्ट आहे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील अतिशय महत्वाचे आणि अतिसंभाव्य असे प्रश्न कव्हर करणार आहोत जेणेकरून या टॉपिकवर तुम्हाला परीक्षेत कोणता जरी प्रश्न आला तरी त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल चला तर मग प्रश्न पहिला बघूया सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले होते तर सर्वात पहिल्यांदा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न हा ॲरिस्टॉटल यांनी केलेला आणि ऑरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती तर यांनी प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर केलेला म्हणजेच ऑरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण ज्या पद्धतीवर केले ती पद्धत ही कृत्रिम पद्धत होती त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉबर्ट व्हिटाकर हे कशासाठी प्रसिद्ध आहेत तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत निर्माण केली होती इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर ऑरिस्टॉटोलवर प्रश्न आला नाही तर तुम्हाला शंभर टक्के पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत ही कोणी निर्माण केली किंवा कोणी तयार केली असा प्रश्न येणार आहे आणि त्याचे उत्तर असेल रॉबर्ट विटाकर हे त्यानंतर प्रश्न दुसरा समपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे ते शोधा चला तर मग एक एक ऑप्शन आपण बघूया समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये श्वसनासाठी कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात तर हे बरोबर आहे त्यानंतर रज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो हे देखील विधान बरोबर आहे त्यानंतर हृदय शरीराच्या अधर बाजूस असते म्हणजे समोरील बाजूच असते हे देखील विधान बरोबर आहे आणि चौथा पर्याय शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो तर हे चुकीचं आहे कारण इथे प्रश्नामध्ये आपल्याला समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये विचारलेले आहे त्यामुळे नावातच येते पृष्ठरज्जू असलेले प्राणी आहेत त्यामुळे हा आधारक शंभर टक्के असतो तर ही काही वैशिष्ट्य आहेत समपृष्ठरज्जू प्राण्यांची या वैशिष्ट्यांवर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य बरोबर याच्या उलट असतात हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न तिसरा रज्जू प्राण्यांचे वर्गीकरण एकूण किती संघांमध्ये केलेले आहे तर रज्जू प्राण्यांचे वर्गीकरण हे एकूण दहा संघांमध्ये केले जाते आणि ते दहा संघ कोणते आहेत ते, ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघूया तर असमपृष्ट प्राण्यांचे वर्गीकरण हे एकूण दहा संघांमध्ये केले जाते व ते पुढील प्रमाणे आहेत पहिला संघ आहे आदिजीव त्यालाच आपण प्रोटोजोआ या नावाने ओळखतो त्यानंतर दुसरा आहे रंध्रिय प्राणी संघ त्यालाच पोरी फेरा असे म्हणतात त्यानंतर तिसरा आहे सिलेंटराटा आटा प्राणी संघ किंवा याला निडार या प्राणी संघ म्हणून देखील ओळखले जाते त्यानंतर चौथा प्राणी संघ आहे चपटे कृमी किंवा प्लॅटी हेल्मिंथीस या नावाने देखील तो ओळखला जातो त्यानंतर पाचवा प्राणीसंघ आहे गोलकृमी त्यालाच एस के या नावाने ओळखले जाते त्यानंतर सहावा आहे तो वलेयी कृमी किंवा वलेयांकित कृमी या हा ॲनेलिडा या नावाने ओळखला जातो त्यानंतर सातवा प्राणी संघ आहे संधिबात प्राणीसंघ त्यालाच आर्थ्रोप्रोडा या नावाने देखील ओळखले जाते त्यानंतर आठवा प्राणीसंघ आहे मृदुकाय प्राणीसंघ किंवा मोलुस्का या नावाने देखील तो ओळखला जातो त्यानंतर नववा प्राणी संघ आहे कंटक चर्मी किंवा इकायनोडर्माटा या नावाने देखील तो ओळखला जातो आणि त्यानंतर लास्टचा दहावा प्राणी संघ आहे रज्जू प्राणी संघ किंवा हेमिकॉर्डाटा या नावाने देखील तो ओळखला जातो तर असे हे असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचे दहा संघामध्ये वर्गीकरण केले जाते तर यापैकी कोणता प्राणी संघ हा रज्जू प्राण्यांच्या संघामध्ये येतो किंवा येत नाही या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्यानंतर प्रश्न चौथा समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी तीन उपसंघात केली जाते तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या उपसंघाचा समावेश होत नाही तर समपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण हे तीन उपसंघात होते तर त्या उपसंघात कोणाचा समावेश होत नाही असा विचारलेला आहे तर यामध्ये पॉलिकायटा याचा समावेश होत नाही तर समपृष्ठरज्जू प्राणी संघात युरोकॉर्डाटा सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टी ब्रेटा या तीन उपसंघांचा समावेश होतो त्यामुळे हे तीन उपसंघांची नावे देखील लक्ष ठेवा अशा प्रकारचा प्रश्न देखील आय बी पी एस विचारू शकते प्रश्न पाचवा समपृष्ठ रज्जू प्राणी संघातील व्हरटीब्रेटा या उपसंघाचे एकूण किती वर्गांमध्ये वर्गीकरण केलेले आहे तर व्हरटिब्रेटा या उपसंघाचे वर्गीकरण हे एकूण सहा वर्गांमध्ये केले जाते व ते कोणते सहा वर्ग आहेत त्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो ते देखील आपण बघूया तर व्हर्टी ब्रेटा हा जो उपसंघ आहे याचे एकूण सहा वर्गात वर्गीकरण केले जाते व ते सहा वर्ग आहेत चक्रमुखी वर्ग मत्स्य वर्ग उभयचर वर्ग सरीसृप वर्ग पक्षीवर्ग आणि सस्तन प्राणीवर्ग तर अशा एकूण सहा वर्गांमध्ये वर्टिब्रेटा उपसंघाचे वर्गीकरण केले जाते तर हे एक डायग्रॅम दिलेले आहे ज्यामध्ये प्राणीसृष्टीचे प्रचलित पद्धतीने वर्गीकरण कसे केले जाते त्यासंबंधात माहिती दिलेली आहे तर ही जी प्राणीसृष्टी आहे तिचे एकूण दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले जाते एक आहे असमपृष्ठरज्जू आणि दुसरी उपसृष्टी आहे समपृष्ठरज्जू आता रज्जूमध्ये एकूण दहा संघ आहेत म्हणजे असमपृष्ठरज्जूचे वर्गीकरण हे दहा प्राणी संघामध्ये केले जाते आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू जी आहे तिचे वर्गीकरण एकाच संघामध्ये केले जाते त्याचे नाव आहे समपृष्ठरज्जू हेच आणि या समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे वर्गीकरण पुढे मात्र तीन उपसंघात केले जाते जे आपण मग अशी पाहिले युरोकॉर्डाटा सेफेलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा आणि पुढे मग ह्या व्हर्टिब्रेटा उपसंघाचे एकूण सहा वर्गामध्ये वर्गीकरण केले जाते तर हे एक डायग्रॅम आहे याच्यातून देखील परीक्षेत प्रश्न येतील आणि जे ऑलरेडी आपण आत्ता कवर केलेले आहेत तर हे फक्त तुम्हाला आयडिया यावी म्हणून हे डायग्रॅम इथे घेतलेले आहे प्रश्न सहावा एक पेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते तर आय बी पी एस अशा प्रकारचे प्रश्न देखील पेपरमध्ये दे विचारू शकते त्यामुळे याची देखील तयारी आपण करणे गरजेचे आहे तर जवळजवळ सर्वच एक पेशीय प्राण्यांच्या शरीराचे जे संघटन असते ते जीवद्रव्य स्तरावरचे असते त्यामुळे हा एमसीक्यू लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण सर्वच प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत जेणेकरून कोणत्या जरी लेवलचा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सातवा मानव प्राण्याचे शरीर संघटन टिंबटिंब या प्रकारचे असते तर मानव प्राण्याचे शरीर संघटन हे अवयव संस्था स्तर या प्रकारचे असते आता परीक्षेमध्ये आपण स्वतः मानव असल्यामुळे या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा भर राहील त्यामुळे त्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे की मानव प्राण्याचे शरीर संघटन हे अवयव स्तर या स्तरावरचे असते आता आपण सजीवांचे रचनात्मक संघटन हे वेगवेगळ्या स्तरावरचे असते तर ते काही स्तर आणि त्याची उदाहरणे पुस्तकात दिलेली आहेत ते कवर करूया प्रश्न जर या रचनात्मक संघटनावर आला तर प्रश्न या पेजच्या बाहेर जाणार नाही त्यामुळे एवढेच करून ठेवा आणि आपली दोन मार्क फिक्स करा तर पेशी स्तरावरील संघटन कोणत्या प्राण्यांमध्ये असते तर रंध्रिय संघातील जे काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पेशी स्तरावरील संघटन असते उदाहरणार्थ सॉयकॉन हा प्राणी त्याचबरोबर स्पंज याच्यामध्ये देखील पेशी स्तरावरील संघटन असते त्यानंतर पेशी स्तर या प्रकारचे संघटन कोणत्या प्राण्यांमध्ये असते तर निडार या संघातील जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये पेशी पेशीऊती स्तरावरील संघटन आढळते आणि त्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे हायड्रा आणि जेलीफिश यासारख्या प्राण्यांचा त्यानंतर उती अवयव स्तर या प्रकारचे संघटन हे प्लानेरिया आणि टेपवर्म इत्यादी प्रकारच्या प्राण्यांमध्ये आढळून येते त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयव संस्था स्तर या प्रकारचे रचनात्मक संघटन हे कोणत्या प्राण्यांमध्ये आढळते तर त्यामध्ये मानव बेडूक खेकडा इत्यादी प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अवयव स्थळ अशा प्रकारचे संघटन आढळते प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर हे अर्य सममिती दाखवते तर सर्वात आधी आपण सममिती हे काय असते हे जाणून घेऊया तर हा एक अक्ष असतो प्राण्यांच्या शरीरावर जिथे तुम्ही एक जर काप केला तर त्या प्राण्याचे समान दोन भागामध्ये विभाजन होते आणि आर्यसंमिती म्हणजे असे प्राणी की ज्यांच्या शरीरावरील कोणत्याही अक्षातून त्यांची जर कापणी केली तर त्यांचे समान दोन भागांमध्ये रूपांतर होते किंवा भाग पडतात तर या पर्यायांपैकी तारा मासा हा आर्यसमिती दाखव हे लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेत नक्की विचारला जाईल त्यानंतर प्रश्न नववा खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर हे द्विपार्श्वसंमिती दाखवते आता हे अशा प्रकारचे प्राणी असतात की ज्यांच्या शरीरावर असा एकच अक्ष असतो की त्याच अक्षातून जर त्या प्राण्याची कापणी केली तर त्याचे दोन समान भाग पडतात या पर्यायांपैकी माणूस हा जो प्राणी आहे किंवा मानव हा जो प्राणी आहे तो मग द्विपार्श्वसमिती दाखवतो जर आपला उभाव काप केला तरच फक्त आपले दोन समान भागामध्ये विभाजन होऊ शकते यावरून तुमच्या लक्षात आले असेल त्यानंतर प्रश्न दहावा अमिबा या प्राण्याचे शरीर कोणत्या प्रकारची शारीरिक सममिती दाखवते तर अमिबा या प्राण्याचे जे शरीर आहे ते असममित प्रकारचे शरीर आहे म्हणजे या प्राण्याच्या शरीरावरून कसा जरी काप घेतला तर त्याचे समान भाग अजिबात पडत नाहीत कारण या अमिबाला नियमित असा आकारच नसतो आता आपण शारीरिक सममिती आत्ता जी बघितली तर त्याची आणखीन काही उदाहरणे बघूया म्हणजे प्रश्न जर आला तर पुस्तकातील या उदाहरणांच्या बाहेर शक्यतो जाणार नाही तर अर्यसंमितीची उदाहरणे आहेत हायड्रा आणि तारामासा इत्यादी त्यानंतर गोलीय समितीची उदाहरणे आहेत सी अर्चिन त्यानंतर द्विपार्श्वसमिती कोणते प्राणी दाखवतात तर त्यामध्ये बेडूक उंदीर माणूस मासे पक्षी इत्यादी प्रकारचे प्राणी येतात आणि असममिती या प्रकारची शारीरिक रचना कोणाची असते तर त्यामध्ये अमिबा पॅरामेशियम पायला इत्यादी प्रकारचे प्राणी समाविष्ट होतात तर हे देखील खूप महत्त्वाची माहिती आहे याच्यावर देखील परीक्षेत आय बी पी एस नक्की प्रश्न विचारेल त्यानंतर प्रश्न वा रंध्रिय प्राण्यांच्या म्हणजेच पॉरीफेरा प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात तर पॉरीफेरा या प्राणी संघातील जे प्राणी आहेत म्हणजेच रंध्रिय प्राणी जे आहेत त्यांच्या शरीरात कॉलर पेशी या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात आणि या कॉलर पेशींचा उपयोग त्यांना पाण्यात प्रवाहित होण्यासाठी होतो आता आपण या पॉरीफेरा प्राणी संघातील प्राण्यांची उदाहरणे बघूया तर यांच्यामध्ये समावेश होतो सायकॉन या प्राण्याचा त्यानंतर स्पॉन्जिया हा एक स्पंज आहे म्हणजे सर्व प्रकारचे स्पंज हे हेरंद्रिय किंवा पॉरीफेऱ्या या प्राणी संघात येतात हे लक्षात घ्या त्याचबरोबर स्पॉन्जिया हा जो स्पंज आहे त्यालाच आपण आंघोळीचा स्पंज देखील म्हणतो हे देखील लक्षात ठेवा हा देखील एक तुमचा एमसी क्यू तयार होतोय याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो त्यानंतर एक उदाहरण आहे ते म्हणजे हायलोनिमा याचे तर हे काही जास्त महत्त्वाचे नाही याच्यावर प्रश्न येणे शक्यता नाही पण या आंघोळीच्या स्पंजवर तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाईल त्याचबरोबर हे जे स्पंज आहेत त्या स्पंजांना छिद्रे असतात हे आपण सर्वांनाच माहीत आहे आणि ही जी छिद्र आहेत ही दोन प्रकारची असतात त्यातील एक प्रकार आहे तो म्हणजे ऑस्टिया आणि दुसऱ्या प्रकारच्या छिद्रांना ऑस्कुला असे म्हणतात ह्या जे ऑस्टिया आहेत यांचा वापर शरीरात पाणी घेण्यासाठी होतो तर या ऑस्कुलामार्फत छिद्रांमार्फत या शहरातील पाणी बाहेर सोडले जाते आय बी पी एसला जर खूपच अवघड प्रश्न विचारायचा झाला तर तो अशा प्रकारचा प्रश्न विचारेल म्हणून मी इथे कव्हर करतोय त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बारावा प्रवाळ या प्राण्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात होतो तर प्रवाळ या प्राण्याचा समावेश हा निडार्या या प्राणी संघामध्ये होतो निडार्यालाच आपण सिलेंडर आटा या नावाने देखील ओळखतो म्हणजेच निडार्या किंवा सिलेंडर आटा या प्राणी संघामध्ये प्रवाळ या प्राण्याचा समावेश होतो त्याचबरोबर याच संघामध्ये हायड्रा ज्याला आपण जलव्याल या नावाने ओळखतो त्याचा समावेश होतो त्यानंतर सी अॅनिमोन म्हणजेच ज्याला आपण समुद्रफूल म्हणतो त्याचा देखील समावेश होतो त्याचबरोबर जेली फिश या प्राण्याचा देखील समावेश सिलेंडर आटा किंवा निडारे या प्राणी संघामध्येच होतो त्यामुळे ही उदाहरण देखील लक्षात ठेवा या तीन चार उदाहरणावर देखील अशाच प्रकारचा प्रश्न ते फ्रेम करून विचारू शकतील प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणत्या प्राणी संघातील प्राणी हे उभयलिंगी असतात तर आता उभयलिंगी म्हणजे काय तर एकाच प्राण्यामध्ये नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था अस्तित्वात असतात तेव्हा त्याला ते मग उभयलिंगी प्राणी असे म्हणून ओळखले जाते तर चपटे कृमी या प्राणी संघातील जवळजवळ सर्व प्राणी हे उभयलिंगी प्राणी असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल आता चपटे कृमी हा जो प्राणी संघ आहे त्याला प्लॅटिहल्मेंथिस या नावाने ओळखले जाते तर याच्यामध्ये प्लॅनेरिया लिव्हर फ्लू आणि पट्टकृमी इत्यादी प्रकारचे सजीव किंवा प्राणी असतात प्रश्न चौदावा मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी किंवा जंत बहुतेक करून कोणत्या प्राणीसंघात आढळतात तर मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी किंवा जंत हे बहुतेक करून गोलकृमी या संघामध्ये आढळतात ज्याला आपण ॲस्केहेलमिंथीस या नावाने देखील ओळखतो याच्यामध्ये रोग निर्माणकारी जे काही जंत किंवा कृमी असतात ते आढळून येतात आता त्यांची आपण उदाहरणे बघूया तर याच्यामध्ये ॲस्कॅरिस हा कृमी आहे जो पोटातील जंत आहे त्यानंतर फायलेरिया हा जो कृमी आहे तो हत्तीरोगाचा जंत आहे की याच्यामुळे हत्तीरोग होतो त्यानंतर लोआ लोआ या नावाचा एक कृमी आहे त्याला आपण डोळ्यातील जंत म्हणून ओळखतो तर ही काही महत्वाची उदाहरणे आहेत या उदाहरणावर देखील परीक्षेत आय बी पी एस प्रश्न विचारू शकते त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत या दहावीच्या पुस्तकावरील आपली जी सिरीज चालू आहे याचे दोन व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत ज्याने आधीचे दोन व्हिडिओ बघितलेले नाहीत ते बघून घ्या त्याच्यातून तुमची खूप चांगली तयारी होणार आहे आणि परीक्षेला याचा शंभर टक्के खूप फायदा होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पंधरावा गांडूळ या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणीसंघात होतो तर गांडूळ या प्राण्याचा समावेश हा वलयी प्राणीसंघ किंवा वलयांकित प्राणी संघ ज्याला ॲनिलिडा असे म्हणून ओळखले जाते याच्यामध्ये होतो आता या प्राणी संघामध्ये अजून कोणाचा समावेश होतो याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो तर याच्यामध्ये जळू नेरिस आणि गांडूळ इत्यादी जे प्राणी आहेत त्यांचा समावेश या वलयी प्राणीसंघ किंवा ॲनिलिडामध्ये होतो तर या जळू आणि नेरिसवर देखील अशाच पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो हे देखील महत्त्वाचे आहेत प्रश्न सोळावा फुलपाखरू या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणी संघात होतो आता आपण अशा प्रकारचे प्रश्न घेतोय कारण अशा प्रकारचे वे पर प्रश्न बऱ्याच वेळा आय बी पी एसने याआधी देखील विचारलेले आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे इजी टू डिफिकल्ट या पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत तर फुलपाखरू हा जो प्राणी आहे याचा समावेश हा संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये होतो आता याची काही उदाहरणे आपण बघूया संधिपात प्राणी संघामध्ये कोणते प्राणी समाविष्ट होतात याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर या प्राणी संघामध्ये खेकडा कोळी विंचू पैसा गोम झुरळ फुलपाखरू मधमाशी इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो आणि हा जो आर्थ्रोपोडा किंवा संधिपात प्राणी संघ आहे हा प्राण्यांमधील सर्वात मोठा प्राणी संघ आहे हे लक्षात ठेवा याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की प्राणी संघातील सर्वात मोठा संघ कोणता तर त्याचे उत्तर असेल संधिपात प्राणीसंघ किंवा आर्थ्रोपोडा प्राणीसंघ हा अजून डीपमध्ये जर आय बी पी एसने जायचे ठरवले तर असं देखील प्रश्न विचारू शकतात की या संधिपात प्राण्यांवर कोणत्या प्रकारचे आवरण असते तर यांच्यावर काय टीन हे आवरण असते तर याची देखील माहिती असू द्या त्यानंतर प्रश्न सतरा गोगल गाय या प्राण्याचा समावेश कोणत्या प्राणीसंघामध्ये होतो तर गोगलगाय या प्राण्याचा समावेश हा मृदुकाय प्राणीसंघ म्हणजेच मोलुस्का या संघामध्ये होतो आता हा जो मोलुस्का किंवा मृदुकाय प्राणी संघ आहे हा दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आहे म्हणजे संधिबात प्राणी हा सर्वात मोठा प्राणीसंघ आहे व त्याच्यानंतर दुसरा सर्वात मोठा प्राण्यांचा संघ जर कोणता असेल तर तो आहे मृदुकाय प्राणी संघ किंवा मोलुस्का प्राणीसंघ आता यांच्यामध्ये कोणाचा समावेश होतो तर यामध्ये कालव शिंपला गोगल गाय ऑक्टोपस यासारखे जे प्राणी आहेत यांचा समावेश मोलुस्का या प्राणी संघामध्ये होतो त्याचबरोबर या मोलुस्कांच्या वरती एक आवरण असते जर गोगल गाय बघितली तर त्याच्या पाठीवर एक आवरण असते तर ते कशाचे बनलेले असते तर हे जे आवरण आहे ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते तर या कॅल्शियम कार्बोनेटच्या आवरणावर देखील ते प्रश्न विचारू शकतील त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा प्रश्न अठरावा टिंबटिंब हा रज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी आहे आणि तो स्वतःचा रंग देखील बदलू शकतो तर असा कोणता असमपृष्ठ रज्जूमधील प्राणी आहे जो सर्वात हुशार आहे त्याचबरोबर तो स्वतःचा रंग देखील बदलू शकतो तर याचे उत्तर आहे ऑक्टोपस ऑक्टोपस हा प्राणी असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमधील सर्वात हुशार प्राणी आहे त्याचबरोबर तो स्वतःचा रंग देखील बदलतो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पोहणे सरपटणे आणि चालणे अशा तिन्ही प्रकारे हालचाल करू शकतो त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावर देखील तुम्हाला आय बी पी एस कदाचित प्रश्न विचारू शकेल ही माहिती देखील आपल्याला टेक्स्टबुकमधून अवेलेबल होते प्रश्न एकोणीसावा खालीलपैकी कोणता प्राणी जो विशिष्ट परिस्थितीत आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर तारा मासा हा असा प्राणी आहे जो विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व पुन्हा त्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय बी पी एस याच्यावर देखील प्रश्न विचारू शकते प्रश्न विसावा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून टिंबटिंब या प्राण्याला असमपृष्ठ रज्जू प्राणी आणि रज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणजेच कनेक्टिंग लिंक असे म्हणतात तर बॅलेनोग्लॉसस हा असा प्राणी आहे ज्याला रज्जू प्राणी आणि रज्जू प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर युगलिना हा जो प्राणी आहे तो वनस्पती व प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर लंगफिश हा जो प्राणी आहे तो मासा व उभयचर यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो आणि प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो सरपटणारे प्राणी व सस्तन प्राणी यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो आता हे जे वरचे तीन आहेत युग्लिना लंगफिश आणि प्लॅटिपस हे काही पुस्तकामध्ये मेन्शन नाही आहेत पण बॅलेनोग्लॉसस हा मात्र पुस्तकामध्ये मा मेन्शन केलेला आहे त्यामुळं प्रश्न येण्याची मॅक्झिमम शक्यता ही बॅलेनोग्लॉसस याच्यावरच आहे त्यामुळे वरचे जर लक्षात नाही राहिले तर ठीक आहे पण बॅलेनोग्लॉसस हा मात्र विसरू नका तर हे वीस प्रश्न होते जे प्राण्यांचे वर्गीकरण या चॅप्टरमधून आपण तयार केलेले आहेत याचा फायदा तुम्हाला परीक्षेला नक्की होईल अजून काही प्रश्न बाकी आहेत त्याचबरोबर बाकीच्या टॉपिकवरचे देखील प्रश्न घ्यायचे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ या व्हिडिओची जर पी डी एफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्यांनी अजून पूर्वीचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी पूर्वीचे व्हिडिओ बघून घ्या थँक्यू